महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा। धुळ्यातील मुख्य बाजारपेठ असलेल्या पाचकंदील परिसरामध्ये रामेश्वर गुळवाले यांच्या रेडीमेड कपड्याच्या दुकानाला अचानक आग लागली। रात्री 12 वाजता लागलेल्या आगीमुळे दुकानातील सर्व कापड जळून खाक झाले असून महापालिकेचे 2 बंबदारे ही आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरू होता। यावेळी माजी नगरसेवक सुनील महाले यांच्यासह अनेक नागरिकांनी आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले। अतिशय गजबजलेलं ठिकाण पाचकंदील। या पाचकंदील परिसरात गुळवाले गोपालचंद रामेश्वर गोपालचंद गुळवाले यांच्या दुकानाला आग लागली आणि सगळ्यात आधी शेरे पंजाब हॉटेलकडून या 8 नंबर प्रभागाच्या महापौरच्या माजी महापौर कल्पना काकू महाले यांचे पती सुनील काका महाले ज्येष्ठ नगरसेवक यांचं लक्ष गेलं आणि त्यांनी ताबडतोब फायर ब्रिगेडला फोन केला आणि अशी आमच्या परिसरात पाचकंदील परिसरात आग लागलेली आहे आणि ताबडतोब कुमक मागवली फायर ब्रिगेड मागवले आणि ती आग अत्यंत भयानक अशी लागलेली आग ती आटोक्यात आणलेली आहे। आमचे सुनील काका महाले आणि त्यांच्यासोबत सगळे कार्यकर्ते धावत पळत आम्ही या ठिकाणी आलो आणि ती आग आटोक्यात आणली। महानगरपालिकेचे 2 फायर ब्रिगेड सुनील काकांनी ताबडतोब फोन करून या ठिकाणी मागवले आणि ही आग आज आटोक्यात आणलेली आहे। करोडो रुपयांचं नुकसान अख्ख्या आग्रा रोडचं होणार होतं, परंतु अत्यंत दक्ष असलेल्या सुनील काका महाले यांनी या आगीवर पूर्णपणे नियंत्रण नगरपालिकेच्या फायर ब्रिगेडच्या माध्यमातून आणलेलं आहे आणि ही करोडो रुपयांचं या आग्रा रोडला होणारं नुकसान आज फक्त एकच दुकान त्या गुळवाल्याचं तेवढंच फक्त दुकान याचं नुकसान झालेलं आहे आणि त्याच्या आजूबाजूची सर्व दुकानं आज वाचलेली आहे। धुळेकर नागरिक आज तुमच्या समोर सगळे उभे आहेत, सगळ्यांच्या मनात चिंता आहे। ही आग कदाचित मध्यरात्री लागली असतील, कोणाचं लक्ष राहिलं नसतं तर सबंध आग्रा रोड आज भुईसपाट झाला असता, राग झाली असती, परंतु आज खऱ्या अर्थाने असे लोकप्रतिनिधी ही आग नियंत्रित करण्यासाठी धावून आले। मी खऱ्या अर्थाने धन्यवाद देतो आणि तुमच्या सगळ्या मीडियाचे तुमच्याही सगळ्या दबावामुळे आज सगळे फायर ब्रिगेड आणि नगरपालिकेचे कर्मचारी या ठिकाणी आले आणि ही आग नियंत्रणात आणली आणि कुठल्याही जीवित हानी आता या क्षणाला झालेली नाहीये। उत्तर महाराष्ट्रातील नंबर 1 टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा।